घरात आजीबाई असते, तर ते त्याच्या बाजूला अजून एक घर असत, तर ती आजीबाई एक दिवस असं ठरवते की मी एक दिवस माझ्या लेकीकडे जाईल, मग तूप रोटी खाईल, चारचूर होईल आणि मग परत येईल. मग ती त्या आजीबाईने सांगितलं, हे बघा माझ्या माझ्या घराकडे लक्ष ठेवा असं सांगितलं आणि गेली कपडे घेऊन. बॅग भरून टाकले बॅगमध्ये कपडे आणि गेली. आणि मग पुढे होत एक वाघ. तर तो काय बोलला, ए आजीबाई इथे काय करते, तुला खाऊन टाकणार आता, असं बोलली. मग तिने बोलला, तुला आता काय मिळणार आहे, फक्त स्किन ना, त्यापेक्षा मी तूप रोटी खाते, माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, चारचूर होते आणि मग तुम्हाला खा, त्याने असं ठरवलं. मग ते म्हटले, ठीक आहे मी तुझी वाट बघते. मग पुढे गेल्यावर कल्ला, तो काय बोलला, ए आजीबाई तू काय करतोय, मी तुला गाऊन टाकणार आहे. पण ती थोडीशी घाबरली, वाघ जेव्हा होता तेव्हा खूप घाबरली. कल्ला बा म्हटला तेव्हा तेव्हा आजीबाई बोलली, तुला काय मिळणार आहे आता, फक्त स्किनच मिळणार ना, त्यापेक्षा दूध होते खाते, चारचूर होते आणि मग तुम्हाला खा, असं बोलून त्यांनी ठरवलं. ओ ठीक आहे मी तुझी वाट बघतोय, असं बोलला आणि गेली ती. आणि मग ती चालत चालत लेकीकडे गेली, तोप रोटी खाली आणि मग तिने म्हटलं, लेकी आता मी माझ्याकडे चालले, कारण की हे 3 दिवस झाले, हे 4 दिवस आहे, मी आता जाते. तिने मागून गेली पण तिने म्हटलं, इतका वेळ का पण लागला आई. मग तिने सांगितलं, वाघ आणि कोल्हा तो रस्त्यात होता. मग तिने काय म्हटलं, ठीक आहे माझ्याकडे एक खोपरा आहे, तो त्याचे हात कट करते आणि मग तुला त्याच्यात हात घाल, तू पाय घाल आणि मग जा. मग तिने पाय घालण्यासाठी गोल केला खाली आणि हात घालण्यासाठी इथे पण वरती गोल केला, राईट साईडला लेफ्ट साईडला. मग ती गेली, तिने काय म्हणलं, चल रे भोपळ्या टणक टणक, चल रे भोपळ्या टणक टणक, असं करत करत गेली. त्या कोल्ह्याने बोलले, ए भोपळ्या तुला काजू आई दिसली, त्याच्यातून आवाज आला, नाही नाही मी ते नाही बघितली, कारण की तो आवाज आजीबाईचा होता. मग त्यांना त्याला कळालं की या भोपळ्याच्या आतमध्ये ती आजीबाई आहे. मग तो तिच्या मागे लागला, त्या भोपळ्याच्या मागे लागला आणि भागाने पण म्हटलं, ए भोपळ्या तुला एक आजीबाई दिसली, त्याच्यातून आवाजाला पडत की मला नाही दिसली. मग चल रे भोपळ्या टणक टणक, असं करत करत गेली. मग त्या दोघांना कळलं, त्या भोपळ्याला बाहेर काढतो, त्याच्यात होती आजीबाई. तिला सांगितलं, काय वाटलं तुला की आम्ही नाही शोधू शकणार. मग तिने म्हटलं, माझे हात कोण खाणार, माझे पाय कोण खाणार, माझं तोंड कोण खाणार. मग सगळ्यांनी, मग कुल्ह्याने म्हटलं, नाही मी खाणार तोंड. मग वाघाने म्हटलं, नाही तू नाही मी
करना के लिए हमारा मार ओकी ती अच्छी बैंक अच्छी बसली भोपरा अनेकी डी टाइम अंडे लेकिन ने चल रही भोपरा टन